subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. राज्यसभा के नवनिर्वाचित सांसद उदयराजन भोसले के दिल्ली राज्यसभा में शपथ ग्रहण के दौरान जय भवानी जय शिवाजी बोलने पर राज्यसभा के सभापति वेंकैया नायडू ने हस्तक्षेप करते हुए कहा कि इस चैम्बर में प्रोटोकॉल के हिसाब से चलना चाहिए। ऐसा कहने पर नवी मुंबई के शिवसेना के राजनेताओं ने छत्रपति शिवाजी महाराज का अपमान मानते हुए वासी छत्रपति शिवाजी चौक पर काला झंडा दिखाकर विरोध जाहिर किया है। इसी की अधिक जानकारी नवी मुंबई के शिवसेना जिला प्रमुख विठल मोरे ने विरोध जाहिर करते हुए अपनी प्रतिक्रिया दी है। राज्यसेभेवर जे सदस्य निवडून गेले त्यांचा शपथविधी माननीय उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती वेंकय्याजी नायडू यांच्या कार्यालयामध्ये होत असताना आपल्या महाराष्ट्राचे एक सदस्य उदयनराजे भोसले यांनी आपली शपथ घेतल्यानंतर जय भवानी जय शिवाजी अशा प्रकारे घोषणा दिली होता। म्हणजे त्यांनी ते उच्चार केला आणि त्यानंतर माननीय सभापतींनी म्हणजे वेंकय्या नायडूंनी सांगितलं दिस इज नॉट हाऊस दिस इज माय ऑफिस। तर त्यामुळं त्या कार्यालयामध्ये त्यांनी म्हणा अशा प्रकारे तुम्हाला घोषणा देता येणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देणं हे कधी कुणाला चुकी धरून नाही। यापूर्वी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा भवानी मातेची घोषणा दिली गेलेली आहे। वास्तविक पाहता महाराष्ट्राच्या बाबतीत आपण जर म्हटलं तर किंवा देशाच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराज आमचं श्रद्धास्थान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय हा आमचा मंत्र आहे। त्यामुळं आम्हाला हा मंत्र घेताना ज्याप्रमाणे आम्ही जय हिंद किंवा आम्ही वंदे मातरम म्हणतो तितकंच महत्त्व आम्ही छत्रपती शिवाजी महाराज या घोषणेसाठी देतो। त्यामुळं आम्हाला वेंकय्याजी नायडू यांच्याबद्दल आदर आहे पण त्यांनी ज्या पद्धतीनं उदयनराजे भोसलेंनी घोषणा दिल्यानंतर त्यांना थांबवलं किंवा त्यांना हे बोलणं चुकीचं आहे यापूर्वी असं मी होऊन घेणार नाही अशा प्रकारे जी ताकीद दिली ती गोष्ट खरोखर आमच्या दृष्टिकोनातून निषेधार्थ आहे। म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशा प्रकारचे आंदोलनं चाललेले आहेत। आम्ही नवी मुंबई शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी माझे सर्व सहकारी उपजिल्हाप्रमुख शहर प्रमुख या ठिकाणी हजर आहेत। इथे दिलीपराव घोडेकर आहेत, विजयराव माने आहेत, अतुल कुलकर्णी आहेत, इथे घोसाळकर साहेब आहेत, इथे दर्शन भलके आहेत, इथं एकनाथ दुखंडे आहेत, इथे सर्व मंडळी आमची या ठिकाणी आहेत। तर उदयनराजे भोसले व मला वाटतं की त्याला अपमान झालेला नाही आमचं काही म्हणणं नाही परंतु असं त्या ठिकाणी घडलेलं आहे हे कोणी नाही म्हणेल का? घडलेलं आहे। त्यामुळं आमचं त्या घटनेला ती जी घटना त्या ठिकाणी घडली तिला आमचा विरोध आहे, चुकीची आहे, त्यासाठी निषेध आहे। आम्हाला माननीय उपराष्ट्रपती वेंकय्याजी नायडू यांच्याबद्दल खूप आदर आहे कारण एक अतिशय तपस्वी माणूस आहे आणि त्यांनी जे आयुष्यभर केलेलं आहे ते आम्हाला त्यामध्ये आदरच आहे। त्या देशासाठी त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे त्यांच्याबद्दल आदर आहे। परंतु जी घटना त्या ठिकाणी घडली ते म्हणाले दिस इज नॉट हाऊस तर त्यांनी हे कार्यालय इथं तुम्हाला डेकोरम मेंटेन करायला पाहिजे ह्याच्यापुढे हे होता कामा नाही। छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा दिली ह्यात काय चूक आहे? आम्ही म्हणतो ना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा मंत्र आहे आणि म्हणून आम्ही त्या मंत्राचा असा कोणीतरी तिथे जर चुकीचं किंवा समजलं असेल तर त्याचा आम्ही निषेध त्या घटनेचा निषेध। वही दूसरी ओर खबरें आ रही हैं कि उदयराजन भोसले ने कहा है कि अगर अपमान वाली कुछ बातें होती तो मैं पद से राजीनामा दे देता, इस पर राजनीति ना करने की बात कही है। आवाज टुडे पंकज बेनवंशी की रिपोर्ट, नवी मुंबई। सब्सक्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आइकन फॉर लेटेस्ट नेशनल एंड इंटरनेशनल बजिंग न्यूज़।